वर्ध्यातील वेदांती सुकलकर ही विद्यार्थिनी, तिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत इयत्ता 10वीमध्ये 96.60% गुण मिळवले। जिल्ह्यातून तिसरी आली। तिच्या या मेहनतीला जोड मिळाली ती तिच्या आईच्या कष्टाची। आईनं मोलमजुरी केली पण लेकीला शिकवलं। या संघर्षाचा प्रवास लोकमत डिजिटलने समाजापुढे ठेवला। सर्वच घटकांनी त्यांच्या मेहनतीला दाद दिली, पण प्रश्न तिथेच सुटला नाही। वेदांती आणि तिच्या पुढे प्रश्न होता तो पुढे काय, पुढच्या शिक्षणाचं काय, ते कसं होणार। लोकमतच्या त्या एका बातमीनं वेदांतीचं भविष्यच पालटणार आहे। तिच्या मदतीसाठी आमदार रामदास आंबटकर हे पुढे सरसावले। त्यांनी ही बातमी पाहिली आणि त्यांनी तिच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे। 10वीची परीक्षाचा निकाल लागल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील वर्धमनेरी या गावातली मुलगी वेदांती सुकळकर हिला 96.60% मार्क मिळाले अशी बातमी लोकमतने प्रसिद्ध केली होती आणि त्याचा एक व्हिडिओही प्रकाशित झालेला होता। अत्यंत अडचणीच्या काळामध्ये ज्या मुलीने हे यश मिळवलं त्यात ती सर्व यशाचं श्रेय शिक्षक प्राध्यापक तिथले आणि गावातली सर्व सहकार्य करणारी मंडळी ही त्याच्यासोबत होती। त्यामुळं लोकमतने दिलेल्या ह्या बातमीने सर्व दूरपर्यंत अशा प्रकारच्या ही बिकट परिस्थितीमध्ये आपण यश संपादन करू शकतो एक संदेश लोकांपर्यंत पोहोचेल। त्यामुळं ह्या बातमीची दखल घेऊन मलाही असं वाटलं आपल्या वर्धा जिल्ह्यात आपल्या आर्वी तालुक्यामधलं हे गाव वर्धमनेरी या गावातही ध्येयाची खाण आहे आणि तिथे अशा प्रकारची एक वेदांती एक चांगली होतकरू मुलगी आहे। त्यामुळं त्यांना पाहून मला असं वाटतं की या सर्व विषयात आपण काहीतरी केलं पाहिजे। त्यामुळं मी वेदांतीला भेटायला आलो आणि तिच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्णपणे ही माझ्यावर राहील अशा प्रकारचं मी तिला सांगितलेलं आहे। आंबटकरांनी वेदांतीची आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांना मदतीचं आश्वासन दिलं। या भेटीनंतर वेदांतीच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं। लोकमत डिजिटलची बातमी पाहून रामदास साहेब आंबेडकर आमच्या घरी येऊन गेले। त्यांनी शिक्षणाचा खर्च करतो अशी ग्वाही दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व लोकमत डिजिटलचा सुद्धा आभार। न्यूजवर प्रसारित झालेली बातमी बघून रामदास साहेब आंबेडकर हे आमच्या घरी येऊन भेट दिली। आता पुढील शिक्षणाचा खर्च ते उचलतील की त्यांनी ग्वाही दिली। आता माझ्या मुलीचा शिक्षणाचा प्रश्नच मिटलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, लोकमतचे सुद्धा आभार मानते। वेदांतीच्या पुढच्या शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झालाय। भरपूर शिकायचं आणि आईवडिलांचं स्वप्न साकार करायचं ही इच्छा वेदांतीनं व्यक्त केली आहे। त्यासाठी ती आतापासूनच तयारीला लागली आहे। इकबाल शेख, लोकमत डिजिटल, वर्धा।